राकेश मी तुझ्या उत्तराची वाट पाहते. मी सांगितलं एकदा मी पैसे घेतलेले नाहीयेत म्हणून. काय करू मी म्हणजे विश्वास बसेल तुमचा? डोकं फोडून देऊ का माझं? उगीच आकांड तांडव करू नकोस. मी शांतपणे बोलते तुझ्याशी, तू मला शांतपणे उत्तर दे. छान, म्हणजे तू कुशल वाटेल ते आरोप करशील माझ्यावर आणि मी उगाच वाटेल ते आरोप करत नाहीये. मी तुला पैसे घेताना पाहिलंय आईनी. खोटं बोलते ती म्हातारी, खोटं बोलते. मम्मा मम्मा आजीला नीट दिसत नाही वयोनुसार. दुसऱ्या कोणतरी बघितलं असेल तिने आणि माझं नाव घेतेय. आणि बाय द वे तुला कोणी सांगितलं आजीने मला बघितले ते? दिव्याने. दिव्या 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 वाटलंच होतं मला, वाटलंच होतं. माझी बहीण एका साता जन्माची वैरिणीनं तेच कळत नाही मला. मी कसा वाईट आहे, मी कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यामध्ये सतत गुंतलेली असते. तेवढंच काम आहे तिला. त्या आजीने नसेल बघितलं मला, हिने सांगितलं असेल मुद्दा माझीला. उगाच काहीतरी बोलू नकोस. तुम्ही दोघंही माझीच मुलं आहात. मी चांगलं ओळखते कोण कुठल्या थराला जाऊन काय करू शकतात. छान छान, म्हणजे थोडक्यात काय? मी चोरी केली हो ना? मी चोरी केली असंच होतं ना? ठीक आहे, बोलवा पोलिसांना, बोलवा. माझ्या हातामध्ये बेड्या घाला, पाठवा मला खडी पोटाला. मग मग समाधान होईल तुमचं? हा बोलवा पोलिसांना. पोलिसात द्यायचं असतं ना तर मी केव्हाच दिलं असतं. इतके दिवस थांबले नसते मी. कळलं ना? पुन्हा एकदा तुला संधी देते. खरं सांग, तू पैसे घेतले नाहीस? नाही ग मामा, मी खरं सांगते तुला, मी नाही पैसे घेतले ग. ती दिव्या कुभांड रस्ते माझ्या विरुद्ध. मामा तू माझ्यावर जास्त प्रेम करतेस ना, मला सतत पाठीशी घालतेस म्हणून जळते माझ्यावर. माझ्यावर सोडवण्याचा प्रयत्न करते ती मामा. मामा मी तुला खरंच सांगते ग, तुझ्या मनात ना माझ्या विरुद्ध तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न करते ती. मी नाही पैसे घेतले तुझी शब्द. राकेश पुन्हा एकदा मी तुझ्यावर विश्वास ठेवते. पण लक्षात ठेव, तू जर का दोषी ठरलास ना ते यापुढे कधीही मी तुला मदत करणार नाही. लक्षात ठेव. हो मम्मा. राकेशने कितीही नाकारलं तरी पैसे त्यानेच घेतले थे नक्की. एकतर आई आणि दिव्या उगाचच असं त्याचं नाव घेणार नाही आणि दुसरं म्हणजे त्याला पैशाबद्दल विचारल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ज्या पद्धतीने बदलले ते पाहता आता पोलिसात न जाण्याचं शहाणपण आहे. उगाचच असं व्हायला नको की पुन्हा चौकशी व्हायची आणि राकेश त्यात अडकायचा. राकेशला वाचवायचं असेल तर हे प्रकरण इथेच दाबून टाकलेलं बरं. नाही मला काय वाटतं परंजभया, आपण नको त्या साऊ बिल्डरशी वाकड्याशी राहायला. नाही म्हणजे अरे काय आहे, पैशाचं पाठबळ आहे त्याच्या पाठीशी, आपण कितीशी पुरं पाडणार. हो ना, बरं नुसता पैसा नाही, त्यानं पोचलेले गुंड राजकारणी सगळे त्याच्या बाजूने उभे राहणार. तो घोंगावत आला तर पाला पाचोळ्यासारखे उडून जाऊ आपण. अरे जा, आलाय मोठ्या पाला पाचोळ्यासारखा उडवून देणारा. अरे थोरात समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यावर शरीर पोचलंय माझं, असं कुणी ऐऱ्या गैऱ्याने यावं आणि मला वाऱ्यावर उडवून द्यावं इतका लेचा पेचा नाहीये मी. आता वय झालं माझं पण म्हणून सुपारी सुकली तरी दातानं तोडता येत नाही. हा तसा प्रयत्न केला तर दात तुटतात. हे बघ, मी त्या साहू बिल्डरशी लढणार आहे, नाही त्याच्या मुसक्या बांधून. अहो जरा गप्प बसा हो तुम्ही, मला माहितीये काय ते. चार गुंड समोर आले ना तर कुठे पळू आणि कुठे नको असं होतं तुम्हाला. कधी ग कधी पळालो मी? हे बघा आतापर्यंत 10 दातरी दूर कशाला. आता कालचं उदाहरण घ्या. चित्राला कुणीतरी गुंडांनी काल बाजारात छेडलं. काय झाली तुमची अवस्था सांगा ना, काय झाली? आई जाऊ दे ना, कशाला तो विषय. बोलू दे तिला. चार चौघांच्या समोर नवऱ्याचे वाभाडे काढायची एकही संधी सोडत नाही ती. हे बघा मला सुद्धा तुम्हाला बोलत राहायची काहीही इच्छा नाहीये, पण तुम्ही जसे शब्दाचे फुगे फुगवताना तेव्हा मग मात्र मला त्रास होतो. हो का, मग सोडून दे ना मला, काही गरज नाही मारून मुटकून संसारात राहण्याची. हेच काही वर्षापूर्वी जर सांगितलं असत ना तर खूप बरं झालं असतं. कुंदा तू जास्त बोलते असा. बाबा गप्प बसाव तुम्ही. अहो विषय काय चाललाय आणि तुमचं काय चाललंय? विनय समजावणार आहे त्यांना. अहो बाबा, त्या साऊ बिल्डरने धमकी दिली आहे, त्याचं काय करायचं ते बोला ना. खड्ड्यात गेला तो साऊ बिल्डर,
माझ्या घरात इतके शत्रू माजले त्यांचं काय करायचं याचा विचार करावा लागेल आधी मला. मी बायको म्हणजे शत्रू वाटते तुम्हाला? हो. तरी बरं, कुठलंही संकट आलं ना तरी आधी संकटाला मीच सामोरी जाते, तुम्ही बसता लपून घरात. अगं तुझ्या जेबेला काही हाड? विनय आम्ही निघतो, हे वादळ शमलं की नंतर येतो. चल तू घर. चला. झालं तुझं समाधान? काय चाललंय तुमचं? प्रसंग काय आणि भांडताय काय तुम्ही? घरादारावर बेतलाय आपल्या. त्या साहूच्या बाबतीत वेळीच काही निर्णय नाही घेतला ना तर छप्पर तर जाईलच पण अब्रू सुद्धा जाईल आपली. बघा जमलं तर जरा शांत डोक्याने विचार करा तुम्ही. यापेक्षा जास्त नाही बोलू शकत मी तुम्हाला. चल विनय, चल चल आता. पण मी राकेशचं आणि ममांचं बोलणं ऐकलंय. तू यावरून पैसे राकेशनच चोरलेत काय? हो माझी खात्री आहे. आणि सगळेजण मिळून राकेशला पाठीशी घालतायत. काय सांगतेस तू? राकेश? हो राकेशने चोरलेत. आणि आपल्याला कळलं तर आणखीन तमाशा होईल. राकेश आणखीन अडचणीत येईल म्हणून भलतंच कुणीतरी त्याच्या चुकीची जबाबदारी स्वतःवर घेत आहे. आणि हे सगळं कशासाठी? आपल्याला दोघांनाही कन्फ्युज करण्यासाठी. कळतंय कुमार तुला? समजतंय? नाही म्हणजे हो. समजतंय ना? कळतंय. हां मग चांगला जा विचार राकेशला. अरे मोठा भाऊ आहेस तू राकेशचा. लहान भाऊ जर चुकला ना तर कांधाऱ्याचा अधिकार असतो मोठ्या भावाला. तुम्हाला काय हवंय का? नाही राधाक्का, तुमच्याशी थोडस मला बोलायचं आहे करुणाविषयी. तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, पण करुणासारख्या नात्या धुत्या मुलीची जबाबदारी घ्यायची म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात ना. बरं तुमचं, बोला ना. तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. करुणाचं लग्न झालंय. तुम्हाला कोणी सांगितलं? वशा मामा. दुसरं कोण सांगणार? आणि वशा मामा साहेबांशी सुद्धा या विषयावर बोललेला आहे, पण साहेबांनी तुम्हाला ते कधी जाणवू दिलं नाही. आज मुद्दामूनच ते इकडे आले नाहीत, कारण अशा नाजूक विषयावर तुमच्याशी बोलणं त्यांना प्रशस्त वाटेना. पण करुणाविषयी हे सगळं कळल्यामुळे त्यांच्या मनात तिच्याविषयी काही कटुता तर आली नाही ना? त्याचे अजिबात नाही. पण वशा मामा जे काही बोलले त्यातला खरे खोटेपणा समजून घ्यायला हवा ना. काय राधाक्का, मी आणि साहेब इथं आल्या दिवसापासून इथली परिस्थिती पाहतोय. तुम्हाला आणि करुणाला होणारा त्रास आपल्या परीनं जितका कमी करता येईल तितका कमी करावा अशी आमची इच्छा आहे, पण त्यासाठी सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्या. बरोबर आहे तुमचं, सांगते ना. भाऊ करुणाचं लग्न झालेलं नाही. बोल ना राकेश, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मला तुझ्याशी थोडं पण बोलायचं नाहीये राकेश. गेम खेळताय मला डिस्टर्ब करू नकोस राकेश. तुझी अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या माणसांची चाळ राहिलेली नाहीये तुला. ए तू मला शिकवू नकोस. हा स्वतः शेण खाणाऱ्या माणसांनी लोकांना माती न खायचे सल्ले द्यायचे नसतात. शटा माझं राकेश,
तू आता डोक्यावर चढून बसलायस. मम्माचे लाड भोवतायत हे सगळे, समजलं ना? लहानपणी चांगला तुला सरळ करायला हवा होता. कोण करणार होत? तू कहा? लग्नाच्या आधी मम्माचा पदर धरायचा, आता लग्नानंतर तुझा धरतोय. बस चूप. फार झालं राकेश, रात्री कुठे होतास तू? मला तुझ्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. ही प्रश्नांची उत्तरं तर तुला द्यावीच लागतील रे, आणि सगळ्यांच्याच प्रश्नांना. तिजोरीतल्या पैसे चोरीला गेले. चोरी आहे ना, माझ्या घरात झाली. हो, तुझा काय संबंध आहे? माझा काय संबंध? माझा काय संबंध आहे ना, तो लवकरच कळेल सगळ्यांना. कुमार नाही, मी आता गप्पा बसणार नाहीये. मी रोखोकच बोलणार आहे. मला कुणाचीही भीती नाहीये कुमार. चोरी राकेशनच केली आहे. इकडचा गाल तिकडे कर ना, जास्त बोललीस तर. तुझ्या बोलसट नवऱ्याकडे करायच्या असल्या गोष्टी माझ्याकडे नाही. अरे कुमार, ऐकून काय घेतोयस? हा काय बोलतोय तू? ऐकतोयस ना राकेश? तुझ्या धमकताये का? त्याची कॉलर धर आणि सरळ दे पोलिसात. आवर आवर हिला, आवर हिला सांग, तुझ्या बापाची झोपडपट्टी नाही. संस्कृत मुलगे आणले उचलून डोक्यावर बसत चालले तुझ्या. राकेश, हात बुळा सकट उखडून टाकीन तुझा हात. तिच्यावर हात उकारलास तर पोलिसांची तर बोलणारच आहे मी, आणि त्यात जर तू दोषी सापडलास तर बघ मी तुझं काय करतो ते. युसलेस. नाही म्हणजे आम्हाला कल्पना होतीच त्याची, पण वशा मामा काय सांगते ते जरा नीट ऐकून तरी. करुणाचं लग्न झालेलं नाही, पण ती लग्नाच्या मांडवापर्यंत जाऊन आली. म्हणजे सांगते, 2 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळी वसंतांना एका अण्णाशास्त्री नावाच्या म्हाताऱ्या विदुरा बरोबर करुणाचं लग्न ठरवलं होत. पण मग तुम्ही विरोध नाही केला? केला हो, खूप विरोध केला, पण वशाला थांबवणं मला शक्य झालं नाही. लग्नाचे काही विधी सुद्धा झाले, पण लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी विठ्ठल मात्र धावून आला. करुणाची भक्ती फळाला आली. स्वयंसेवी संघटनेचे काही कार्यकर्ते पोलिसांना घेऊन आले. त्यांनी वशाला आणि त्या अण्णा शास्त्रीला अटक केली आणि माझी करुणा सुटली. पण मग वशा मामा गावात असा मोकाट? अहो, त्या अण्णा शास्त्री खूप मोठा बडप्रस्थ आहे. त्यांनी स्वतःची आणि वशा मामाची खूप पैसा ओतून सुटका करून घेतली. मग पुन्हा त्या अण्णा शास्त्र्याकडून तुम्हाला काही त्रास वगैरे किंवा लग्नाची जुळवा जुळव करण्याचा काही प्रयत्न? नाही, त्यांनी तसं काही केलं नाही. पण हा वशा मात्र करुणाच्या या न झालेल्या लग्नाचं भांडवल करून तिच्या सुखाताईन वेळी मोडता घालत आलाय. आता असं होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. जगन, अरे आपल्या एरियातला तो शौचालय कधी बांधून होणार आहे बाबा? लोकांची लय गैरसोय होते. समजे लोक सकाळी सकाळी माझ्या घरामध्ये संडासच्या बाहेर लाईन लावतात. एक काम कर, लवकरात लवकर जाऊन ते शौचालय बांधून टाक बघू. चल 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 बाबू चल. ये 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 पैसे. अरे वा, आणलीस? माझं गुणाचं पोर रे ते.
अरे तो आपला पोरगा आहे, आपला पोरगा या बापू लोटलीकरचा पोरगा आहे. हे बघ बेटा, इथून पुढे हा बापू लोटलीकर असेपर्यंत लाईफ मध्ये कुठलं बी टेन्शन घ्यायचं नाही. अरे 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 आहे तस कसं आहे माहितीये का, त्या अख्ख्या अग्निहोत्री कुटुंबामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त सॉलिड कोण आवडतं माहिती आहे का? तू. कारण काय माहितीये, तो आपल्यासारखा जिगरबाज डेअरिंग बाज आहे. आता हे सगळे पैसे त्या इन्स्पेक्टर भोसलेच्या तोंडावर. थँक्यू थँक्यू बापू थँक्स. अरे वा बापू मी म्हणतो आणि थँक्यू मी म्हणतो काय. अरे तू बच्चा आहेस आपला. नाही इथून पुढे तू आणि तुझा तो मित्र पक्या दोघांनी बी काय बी टेन्शन घ्यायचं नाही. काय ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना तुम्ही इथून दोघं पण ते फ्री बर्ड, फ्री बर्ड आहात. काय बी टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही दोघांनी. बापू हे जे पैसे आणलेत ना मी, हे चोरी करून आणलेत स्वतःच्या घरामध्ये. आणि ही चोरी केली ना मी, ही पक्यासाठी नाही केली, मी माझ्यासाठी केली आहे स्वतःसाठी. तर पक्याने मारली चंदनाला आणि मला लटकवायला बघत होता. वर मला धमकी देतोय मलाच. असू दे बेटा असू दे. अरे जवानीमध्ये होता तसे चुका, काय करणार आता. पण झालं ना, आता यो मॅटर सॉल्व झालाय. आता तू रिलॅक्स करायचं आणि काय ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना ते एन्जॉय एन्जॉय करायचं है ना. आणि इथून पुढे सगळ्या डिफिकल्टी तुझ्यावर जे काय येतील त्या आपण हाव ना. मी हाय ना बापू, हाय ना तुझ्या पाडी. मग कशाला काळजी करतोस, जा ऐश कर, एन्जॉय करायचं. येतो अरे आस आस आस. आपला आशीर्वाद हाच तुझ्या बरोबर बेटा. सावकाश जा रे मोटरसायकल वाला. चिंतामणी अग्निहोत्री, माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद केलंस ना तू. आता बघ, आता बघ पोटच्या पोराला तकलीफ झाली की कसं वाटत ते. हॅलो बापू लोटलीकर. लोटलीकर साहेब अभिनंदन. अभिनंदन. राकेश अग्निहोत्रीकडून मिळालेल्या पैशाबद्दल. अरे तुला कसं समजलं? काय साहेब, तुम्ही कुठची गोष्ट ठरवली आणि ती झाली नाही असं कधी झालंय काय? एकदम खरं बोललास तू. बोला साहेब, आता अजून काय हुकूम आहे? आता एकच काम करायचं, त्या राकेश अग्निहोत्रीच्या मानगुटीवर बसायचं आणि त्याला सतत घाबरवत राहायचं. त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळवायचा सॉलिड चान्स मिळालाय आपल्याला. आता या बापू लोटलीकरच्या चांगल्याच तावडीत सापडलाय तो. त्याला आता सोडायचा नाही. होय सर. आणि हो तुझा हिस्सा पण इकडे ये आणि घेऊन जा, कळलं का? होय सर. आता बघ मी कसा नाचवतो त्या चिंतामणी अग्निहोत्रीच्या पोराला. हे बघ, तू आणि राकेशने मिळून मारलेल्या चंदनाच्या आत्म्याला सुद्धा आता खऱ्या अर्थानं शांती लाभेल. है ना है ना है ना आहे. डार्लिंग Ha 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 ha